नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये वयवाढ मुद्दा अपडेट आपण आज बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीससाठी आता वयवाढ मिळणार नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे वयवाढ मिळणार आहे की तर नाही कारण उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे आणि शासनाला आजचा दिवस आहे निर्णय घेण्यासाठी तर मला तरी वाटतं मित्रांनो आता वयवाढ भरतीसाठी होणार नाही आहे हे तुम्ही आता लक्षामध्ये घेऊन टाकायचं आहे आणि जे समोरच्या लढाई करता तयार असतील ते विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये टाका की आम्ही समोरची लढाई लढूया तर तुम्ही तयार असेल तर कोर्टामध्ये जायची आपली इच्छा आहे तशी प्रकारची रणनीती सध्या सुरू आहे परंतु आता वयवाढीचा पोपट मेलेला आहे मित्रांनो वयवाढ होणार नाही आहे सरकार त्या मनस्थितीमध्ये नाही आहे सरकारला द्यायची असती इतक्या दिवसामध्ये वयवाढ दिली असती त्यांना दोनशे एकोणसत्तर जी आर काढली पण आपला जी आर काढलेला नाही आहे याचा अर्थ सरळ लक्षात घेऊन टाकायचा आहे की वयवाढीचा मुद्दा आता संपलेला आहे वयवाढ होणार नाही सर्वांनी आपल्याला चॉकलेट दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा उद्या दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागणार महाराष्ट्रात तीन टप्प्यामध्ये मतदान होण्याची शक्यता तर उद्या तीन वाजेपासून सरकार कुठला निर्णय घेऊ शकत नाही सरकारच्या हातामध्ये वीस तास आहेत आजची रात्र आहे उद्याचा दुपारपर्यंत आहे तोपर्यंत निर्णय होतो का ते बघावं लागणार आहे आणि निर्णय होणार नाही अशी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे कारण हे बघा टी सी एस मार्फत घेण्यात आली होती भरती मुर्दुवाणी जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे ही एक न्यूज आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो परंतु वाट बघून काही फायदा झालेला नाही आजची पंधरा तारीख मित्रांनो आणि उद्यापासून आचारसंहिता लागू होईल सरकारला ह्या गोष्टीकडे बघण्याससुद्धा लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे त्यांना काही घेणदेन नाही तुमचं वय संपलं काही गरज नाही सरकारला आपण जर बघितलं फॉर्म किती आले यावेळेस फॉर्म दहा टक्के फॉर्म भरण्यात आले दहा दिवसामध्ये त्याच्यानंतर वयवाढसुद्धा देण्यात आली नाही त्याच्यानंतर एकच फॉर्म चालतो सरकारला तुमच्याहून काही घेणदेन नाहीत आणि तुमची काय सरकारला गरज नाही तर तुम्हीसुद्धा गरज दाखवू नका तुम्हीसुद्धा दाखवून द्या तुमच्या हातामध्ये जावा वेळ येईल त्यावेळेस तुम्हीसुद्धा दाखवून द्यायचं आहे कारण कोणी कोणाचं नसतं इथं तेवढं तुम्हाला चान्स होता त्या भरतीमध्ये मागच्या त्याच्यामध्ये तुम्ही लागू शकले नाही आता वेगळा काम धंदा बघा कारण जे आहे ते खरं सांगतो मित्रांनो तुम्ही तुमच्या कामाधंदा लागून जा सरकारच्या भरोपवर राहू नका आणि जे काय कोर्टाचं आहे ते सुद्धा आपली रणनीती सुरू आहे ज्याला अजूनसुद्धा आशा असेल अजूनसुद्धा जो लढायला तयार आहे तो कोर्टात यायला तयार आहे अशा विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप बनवला जाईल आणि ती लढत दिल्या जाईल परंतु कोर्टात शंभर टक्के आपल्याकडून निकाल लागण्याची काही गॅरंटी नाही यातच सांगतोय बघूया आपल्याला जायचं काम आहे ते कोर्टात आपण जाणार आहोत परंतु आता बोयवाडीचा विषय संपलेला आहे अशी माझी शंभर टक्के खात्री आहे आणि जर एवढी चांगलीच सुबद्धी दिली तर ह्या वीस घंट्यामध्ये जी आर येतो का हे बघावं लागणार आहे मला तरी वाटत नाही मित्रांनो इतक्या दिवस आपण संयम ठेवला होता परंतु आता संयम ढासळलेला आहे संयम राहिलेला नाही आहे दोन वेळेस आपण मुंबईला गेलो त्याचा काही फायदा झालेला नाही आहे आणि सरकारला आपली गरज नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यांना दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्यांची वय संपली त्यांनासुद्धा मित्रांनो वाढ द्यायची नाही आहे आपली दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्यांची वय संपलं त्यांना तरी वाढ द्यायला पाहिजे होती कारण ही जी भरती होते ही दोन हजार बावीस आणि तेवीसची आहे तुम्ही जा पोलीस भरती फॉर्म भरतानासुद्धा भरती काहील पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस बावीस तेवीसच्या रिक्त जागा आहेत आणि त्या वर्षी तुम्ही भरती घेतली नाही त्याच्यामुळे हे मुलांना चान्स नाही जर तुम्ही त्या वर्षी जर भरले भरती घेतली असती प्रत्येक वर्षाची रिक्त जागा प्रत्येक वर्षी जर काढली असती तर हे मुलांनी आज वयवाढ मागितली नसती त्यांचं म्हणणं बरोबर आहे दोन हजार बावीस तेवीसची भरती येतात दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलं त्यांना तरी चान्स द्यायला पाहिजे होता परंतु शासनाने सर्व दुर्लक्ष केलेलं आहे मित्रांनो तर आता वेळ आलेली आहे यांना धडा शिकवण्याची तर बघू येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती जागरूक पद्धतीने धडा शिकवता आणि ज्यांना कोर्टामध्ये जे येऊ शकतात किंवा जे मदत करू शकतात त्यांनी कमेंटमध्ये टाका त्यांचा वेगळा ग्रुप आपण बनवणार आहोत त्याबाबत तुम्हाला सर्व रणनीती ही आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर एक बनवलेला आहे मुकुल भाऊंचा त्या ग्रुपवर तुम्हाला दोन ग्रुप आहे आपले त्याच्यामध्ये सविस्तर स गोष्टी सांगण्यात येतील तर धन्यवाद मित्रांनो याच्याबाबत आता वयवाढीबाबत माझ्याकडे बाकी काही अपडेट नाही आहे मित्रांनो जर आली अपडेट शासनाचा काही जी आर आला ते तुम्हाला मी दाखवेल परंतु आता वयवाडीचं कोणीही मॅसेज करू नका वयवाढ संपलेली आहे हा मुद्दा संपला सरकारला तुमच्यामधून घेणं देणं नाही हे स्पष्ट झाले धन्यवाद